नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो सुरू करूया, पाहूया मार्केट आपल्याला उद्या काय सांगतंय आणि याच्यामध्ये आपली एक्सपायरी कशी बनणार, कारण मार्केट एक्सपायरी एका रेझिस्टन्स जवळ येऊन करतंय। मग हा रेझिस्टन्स ब्रेक करू शकतं का की तिथेच पुन्हा रेंगाळू शकतं, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण चर्चा करूया। एक गोष्ट जर आपण ऑब्झर्व करायला गेलो तर मागील जवळपास 7 ते 8 दिवसांमध्ये निफ्टीने प्रिव्हियस डेचा लो एकदाही ब्रेक नाही केलेला। ओके, अपेक्षित होतं की मार्केट नॉर्मली 17,400 ते 17,500 पासून टर्न अराउंड होऊ शकतं, थोडं करेक्शन देऊ शकतं, तिथून पुन्हा वर जाईल, परंतु अजून मार्केट एका रॅलीमध्येच आहे। 17,800 हा रेझिस्टन्स बनून बसलेला, आजचं क्लोजिंग झालेला आहे, पाहूया उद्या रेझिस्टन्स काय असेल थोड्या लोअर टाइम फ्रेम्सला जाऊन। इथं जर एक गोष्ट मित्रांनो आपण ऑब्झर्व करायला गेलो तर काल एक मी ट्रेंडलाईन ड्रॉ करून दिली होती, ती सेम ट्रेंडलाईन आज आपल्याला यूज करायची आहे। उद्या निफ्टीला जर आपल्याला शॉर्टच्या कंडिशन मध्ये बसायचं असेल तर 17,750 ते 17,760 ही लेवल जर ब्रेक करते तरच तुम्ही पीईचा विचार करा। ओके, जर इनकेस आपल्याला पुन्हा कॉल साइडला बसायचंय तर 17,830 ब्रेक केल्यानंतरच आपण पुन्हा कॉल साइडचा विचार करू शकतो। मोस्ट प्रोबॅबिलिटी इथून तो थोडा नॉर्मल बुलिश राहून रेंगाळत राहू शकतो, असं स्ट्रक्चर आत्ताच्या प्रमाणे तरी उभं राहिलेलं आहे। पाहूया उद्या पण ह्या गोष्टी चेंज होत राहतील, त्या मी तुम्हाला टेलिग्रामवर तर सांगतच राहणार आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे स्पेशल टेलिग्रामची। यानंतर थोडं बँक निफ्टीकडे जाऊया। बँक निफ्टीमध्येही जर आपण इथे पाहायला गेलो तर बँक निफ्टीमध्येही छान रॅली दिलेली आहे, करेक्शनचं नाव बँक निफ्टीच काढत नाहीये। 41,557 हे आजचं क्लोजिंग आहे आणि उद्याही तो बुलिश राहू शकतो असं आजचं क्लोजिंग वरून तरी वाटतोय। मग पाहूया उद्या कॉल आणि पुट साइडला कुठे आपण विचार करायचा आहे, कुठे एंट्रीचा विचार करायचा आहे आणि कुठे स्टॉप लॉस ठेवायचे। महत्वाची गोष्ट जर इथे आपण ऑब्झर्व करायला गेलो तर एक छान पद्धतीने एक ट्रिमेंडस ट्रेंडलाईन तयार होतीये आणि या ट्रेंडलाईन कन्सिस्टंट दाखवतोय तो 41,500 खालीच पुटचा विचार करा बँक निफ्टीमध्ये, आणि जर पुन्हा तो 41,600 वर 15 मिनिटांमध्ये सस्टेन होतोय तर कॉल साइडचा विचार करा। अप साइडला नॉर्मली 200 ते 300 पॉईंट प्रॉबेबिलिटी वाटतीये आणि डाऊन साइडला पण तिथेच। उद्या मोस्टली मार्केट पुन्हा एक पॉज दाखवू शकतो नॉर्मल बुलिश राहून, बँक निफ्टीमध्ये हे आत्ताच्या वरून दिसतंय आणि आपण अपडेट करत राहणार आहोत। यानंतर मी मित्रांनो थोडं येतो फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीमध्ये मला असं दिसतोय की फिन निफ्टीने पण खूप छान रॅली दिली आहे, परंतु एक गोष्ट अशी दिसते मला की 18,700 हे आजचं क्लोजिंग आहे, एकदम छान क्लोजिंग दिलेलं आहे। उद्या 18,750 हा एक क्विक रेझिस्टन्स म्हणून काम करेल, त्याच्यावरती जर जातोय तरच कॉल साइडचा विचार करा। 18,750 च्या वर 18,600 इनकेस ब्रेक केला तर आपल्याला पुट साइडला चांगला फॉल भेटू शकतो किंवा एक रॅली मिळू शकते पुट्समध्ये। मित्रांनो तर अशा प्रकारे झालंय। आता एकंदरीत जर विचार करायला गेलो निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीमध्ये, तर इथे मला असं एक दिसतीये गोष्ट की मार्केट एका टॉप लेवलला आणि रेजिस्टन्स पशी मोस्टली येऊन सगळे थांबलेले आहेत। म्हणजे निफ्टीमध्ये हार्डली 100-150 पॉईंटची रॅली दिसतीये, बँक निफ्टीमध्ये 300-350 पॉईंटची आणि सेम फिन निफ्टीमध्ये 50 ते 100 पॉईंट। म्हणजे इथे जास्त कॉलमध्ये बसण्याचा अर्थ नाहीये, परंतु पुटमध्ये लगेच मोठी रॅली मिळेल अजून तरी मार्केटने कुठे इंडिकेशन दिलेलं नाहीये, त्यामुळे एक्सपायरी थोडं सावध पद्धतीनेच करावी असं मला वाटत आहे, कारण आपण ट्रॅप होणार नाहीये त्यासाठी। ओके, यानंतर मी तुम्हाला काही स्टॉक्सची चर्चा करणार आहोत तुमच्या स्टडी पर्पजसाठी, एज्युकेशनल पर्पजसाठी। मी उद्यासाठी 4 स्टॉक देतोय, काल जे आम्ही 4 स्टॉक दिले होते त्यापैकी 3 स्टॉक भन्नाट चालले। एबीबी पाहिलं असेल, JSL तुम्ही पाहिलं असेल, याच्यामध्ये खूप छान रॅली आपल्याला मिळाली आणि बाकीच्याही स्टॉक्समध्ये अशा प्रकारे। उद्याच्यासाठी पहिला स्टॉक असेल तुम्हाला याच्यामध्ये PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड। मित्रांनो PG इलेक्ट्रोप्लास्ट मध्ये आम्हाला इथे ब्रेकआउटच्या तयारीमध्ये दिसतोय, 1450 तो थांबलेला आहे, 1453-54 याच्यामध्ये एक बाईंग फोर्स पुन्हा क्रिएट होताना दिसेल, 2 नंबरची स्क्रिप्ट असेल। उद्याच्यासाठी तुम्हाला गुजरात अल्कलीज अँड केमिकल्स लिमिटेड, गुजरात अल्कलीमध्ये 632 लाखचं क्लोजिंग आहे, 635 च्या वरती आपण पुन्हा यामध्ये अपसाइडचा विचार करायला हरकत नाहीये तुमच्या अनालिसिस जोडून। यानंतर इन केस मार्केट जर डाऊन साइड राहते, निगेटिव्ह राहते, तर काही स्टॉक्स देतो। प्रॉबेबली हे 4 स्टॉक कुठल्याही मार्केटमध्ये चालतील अशा पद्धतीनेच आम्ही देतो, परंतु ॲज पर ट्रेंड जर गेलो तर चांगली रॅली आपल्याला इथे भेटू शकते। जिंदल स्टेनलेस स्टील लिमिटेड हा स्टॉक आहे, 264 रुपयाला आज तो बंद झालेला आहे, 263 च्या खाली तुम्हाला यामध्ये चांगलं सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल, लक्ष ठेवा डाऊन साइडला जिंदालमध्ये। याच्यानंतर 4 नंबरची स्क्रिप्ट असेल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंगसाठी, इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये आपल्याला की
कमिन्स इंडिया लिमिटेड. कमिन्स इंडियामध्ये आम्हाला एक चांगला डाऊनफॉल येण्याची शक्यता वाटतीये. 1559 रुपयाला आज थांबलेला आहे. 1556 खाली तुम्ही याच्यामध्ये पुन्हा डाऊनसाईडचा विचार करायला हरकत नाहीये. तर मित्रांनो, अशा प्रकारे होते निफ्टी बँक निफ्टीचा अपडेट आणि चार स्टॉक्स. तुम्हाला असे स्टॉक्स आमच्याकडून रोजच्या रोज पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या अंडरगत डीमॅट ओपन करा आणि आमच्या ग्रुप्समध्ये जॉईन करू शकता, किंवा तुमचे काही प्रश्न असतात ते तुम्ही विचारू शकता. ओके, आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं इन डिटेलमध्ये शिकायचं असेल तर आमचं ऑनलाईन कोर्स हा तुमच्यासाठी एक छान ऑप्शन राहू शकतो, जिथे हे सगळ्या डिटेल लेवल्सपासून कशी प्राईज ॲक्शन काम करते हे मी तिथे शिकवायचं काम करतो. थांबतोय इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा अपडेटसह उद्या संध्याकाळी 6 वाजता. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.